नमस्कार, मी विशाल गोसावी। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। प्रबंधच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो। चला तर सुरू करूया आजचे विशेष बातमीपत्र। पहिली बातमी येत आहे ती धुळे लोकसभा मतदारसंघातून। धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार शोभाताई बच्चाव यांची या ठिकाणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि या संदर्भात जो गदारोळ निर्माण झालेला आहे तो कशामुळे झाला आणि या सर्व घटनांवरती शोभाताई बच्चाव यांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे हे आपण बघणार आहोत। बघूयात। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या संदर्भात मालेगाव येथील एका व्यक्तीने केलेल्या कॉलची एक क्लिप ही व्हायरल झाली आहे। या ऑडिओ क्लिपबाबत सोशल मीडियावरती खासदार शोभा बच्चाव यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे। बघूयात नेमकी व्हायरल झालेली जी ऑडिओ क्लिप आहे ती नेमकी काय आहे, ती काही सेकंद आपण ऐकूयात। हॅलो, अस्सलाम वालेकुम। मैं मालेगांव से मंसूर कारपोरेटर का भाई बोल रहा हूँ। हाँ नमस्ते। मेरी अम्मी का इंतकाल हो गया, गुजर गई है। हेलो ताई, मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको 6 हल्के में से 5 हल्के में तुम हार गए थे। मालेगांव में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते, रोजा रख के जो जो करना था करे और तुमको जिता के लाए। बराबर है ना ताई? वो है ना 1 करोड़ के ऊपर का माल है जानवर कार्टन मार्केट में। वो गेम कर दिए आई, मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा तुम। सब पैसा ले लिए और निकालने के टाइम वो मिलिट्री बैठा दिए वहाँ। ताई खुदा के वास्ते हमारी मदद करो, हमने तुमको जिताया ना। नहीं नहीं, मैंने एस पी साहब, तुम मेरा फोन भी नहीं उठा रहे ताई। नहीं क्या है ताई, देखो तुम मेरी माँ है ताई, तुम मेरी माँ है, तुम कुछ भी करो। मेरे बहुत कसर का पैसा रहता ताई, हम सूद ब्याज का नहीं करते। नहीं, मैंने एसपी साहब से भी बात की, भारती साहब से भी बात की है। अरे तो उधर के कौन लोग, ताई कुछ भी करो तुम। देखो हाँ, ताई तुम ताई तुम लोगों की ताई है, तुम मेरी आई है, मेरी आई को मारे 2 साल हो गए, तुम मेरी आई है। बहुत मेहनत का पैसा रहता आई, करोड़ों रुपए का माल जमा कर लिए वो लोग। और हमारा इस्लाम धर्म का काम है ना, वो गुनाह थोड़ी कर रहे। कौन से लोगों ने माल जमा किया? वो मिलिट्री बैठी ना वहाँ कॉटन मार्केट में। कॉटन मार्केट में? हाँ। नहीं, कौन लोग है वो? वो पुलिस अधिकारी, अब तुम समझो ना ताई। पुलिस अधिकारी? पुलिस लोग है ना, तुम बोल रहे एसपी से बात की है, मिलिट्री को कौन बुलाता? एसपी से मैंने बात किया है। क्या तो बोल रहा हूँ? मैं भारती साहब जो है अनिकेत भारती। हाँ तो क्या बोल रहे हो? या संदर्भात ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। यानंतर विरोधकांनी या मोठ्या प्रमाणात खासदार शोभा बच्चाव यांच्यावरती टीकास्त्र सुरू केलेलं आहे। याबाबत शोभा बच्चाव यांनी स्पष्टीकरण दिले असून संबंधित व्यक्तीने काही अडचण सांगण्यासाठी कॉल केल्यानंतर मी तो स्वीकारला, मात्र त्याची कोणती अडचण होती याबाबत वारंवार विचारणा करून देखील त्याने कुठलीही स्पष्टीकरण दिले नाही। तसेच याबाबतची टीका ही कोणाकडून होत आहे हे आपणास माहिती असून मी त्यावर भाष्य करणार नाही, असे सांगत खासदार शोभा बच्चाव यांनी या ऑडिओ क्लिपच्या विषयावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। बघूयात या दरम्यान बोलताना खासदार डॉक्टर शोभा बच्चाव काय म्हणाले ते। क्लिप व्हायरल होते आहे, निषेध केले जातो आहे, व्हायरल होते आहे क्लिप। एका जो काही तसाही आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला फोन आलेला आहे, तुम्ही त्याच्याशी बोलणं करताय, त्या संदर्भात आपली भूमिका काय? आता असं आहे, मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील, ज्या काही मागण्या असतील, जे काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात। त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे। त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही। तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे, काय आहे, मला तुम्ही पूर्ण माहिती द्या, पण ती पण ते देत नव्हते।
आणि मग मी म्हटलं मी एसपी साहेबांशी बोलते, तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते, कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते. आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले, कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात, काही ऍक्सिडेंट असतात, असे पण फोन येतात, आपल्याला ते फोन उचलावेच लागतात. नाही, सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोण टीका करणारे आहे. तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही, परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल, म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल, पोलीस कमिशनर असेल, महानगरपालिकेचे कमिशनर असतील, जिल्हा परिषदेचे सीईओ असतील, तर त्यांनाच मला सांगावं लागेल. कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईल ना, आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल.